शिवमापुराणकथे आलेल्या भाविकांना अचानक आलेल्या पावसामुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नांदेड शहरातील मामा चौक मैदान जुना कवठा नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा सिहारवाले यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, पण अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भागातून व अनेक राज्यातून आलेल्या भाविकांना मात्र पाण्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. या भागातील या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भाविकांना इतर सुरक्षित स्थळी पाठवण्यास आयोजकांसोबत मदत केली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागार्जुना पब्लिक स्कूल, होम गार्डन या व इतर ठिकाणी भाविकांना हलवण्यात आले. शिवमहापुराण कथेच्या सभास्थळी सर्वत्र पाणी झाल्याने येथे उपस्थित भाविक आलेल्या सामान तसेच कपडे भिजल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. पडत्या पावसात देखील भाविक तेथून इतर स्थळी जाण्यास तयार नव्हते. आपली जागा पुन्हा आपल्याला मिळणार नाही या आशेमुळे पडत्या पावसात देखील भाविक शिवमहापुराण कथास्थळी बसून होते, पण आयोजक व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून भाविकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. आज महाशिवपुराण कथेला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम चांगला झाल्याच्या नंतर आत्ता रात्री 6 वाजल्यापासून सातत्यानं पाऊस आहे. किमान 50-60 हजार भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले. प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळं मंडपामध्ये पाणी शिरले, त्यामुळं भाविक भक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घाबरून गेलेले. पण प्रशासन आणि आम्ही सगळे मिळून त्यांची व्यवस्था करतो आहे. होम गार्डन रिकामं केलेलं आहे, नागार्जुना पब्लिक स्कूल रिकामी केलेली आहे, कवठ्याचा गुरुद्वारा रिकामा केलेला आहे आणि स्कूल बस असतील, पोलीस बस असतील, गुरुद्वाऱ्याच्या बस असतील, शर्मा ड्रायव्हर्सच्या असतील, या सगळ्या बसेसू या सगळ्या लोकांना आम्ही हलवणार आहोत. कोणी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं, पोलीस अधीक्षकांशी माझं बोलणं झालं, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. माझ्यासोबत दिलीप कंदकुर्ते आहेत, सुभाष सप्ताप आहेत, अनेक मंडळीच्या नावाचा कोण मिलिंद देशमुख आहेत, संजय घोगरे आहेत, सगळी मंडळी या कामामध्ये येते. पोलीस डिपार्टमेंटचे सगळे लोक या ठिकाणी कामामध्ये आहेत. महानगरपालिकेचे लोक देखील आलेले आहेत. पाणी काढून देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात, थोड्या वेळामध्ये पाऊस कमी होईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि कोणी भयभीत व्हायची गरज नाही, सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी 100% केली.